नमस्कार, मी प्राजक्ता कांबळे तुम्हा सर्वांचं मिशन जनजागृती चॅनलवर स्वागत करते. आज संपूर्ण विश्व कोरोनाने ग्रासलेलं आहे. लहानापासून तर मोठ्यापर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये कोरोनाने घर केलेलं आहे आणि अशा परिस्थितीमधून मनाला सावरणे जरा कठीणच, कारण भारतीयांनी कधीही कोणत्या परिस्थितीला हार मानली नाही आणि हार मानणारही नाही. आज आलेली परिस्थिती नक्की उद्या बदलेल, पण प्रत्येकाच्या मनामध्ये संयम असणे सगळ्यात महत्त्वाचं. आणि त्या काळापासून म्हणजे अवघ्या 22 मार्चपासून आमचे कोरोना योद्धा वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन आमचा मिशन जनजागृतीचा रथ घेऊन कार्य करत आहे. प्रत्येक गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्याचे काम आमचे कोरोना योद्धा करत आहे. प्रत्येक गावात जाऊन तिथल्या ग्रामवासियांशी, तिथल्या ग्रामसेवकांशी, सरपंचांशी आणि तिथल्या नागरिकांशी थेट संवाद साधत आहे आणि तिथल्या समस्या जाणून घेत आहे. तर बघूया त्यांना. अपने दोस्तों और परिवार के लोगों के साथ फोन या वीडियो कॉल से या फिर सोशल मीडिया के माध्यम से ही संपर्क में रहे. उन चीजों के बारे में बात करते रहें जिससे आपको परेशानी हो रही है. दूसरे लोगों को भी समझने की कोशिश करें. अपनी नई दिनचर्या को व्यवहारिक तरीके से प्लान करें. अपने शरीर का ध्यान रखें. नियमित व्यायाम और खान पान का ध्यान रखें. आप जहाँ से भी जानकारी ले रहे हो, ध्यान रखिए वो सोर्स क्रेडिबल होना चाहिए. और इस महामारी के बारे में आप ज्यादा ना पढ़े तो बेहतर होगा. अपने व्यवहार को अपने नियंत्रण में रखें. अपने मनोरंजन का भी पूरा ध्यान रखें. वर्तमान पर फोकस करें. पुनः एक बार मिशन चैनल मध्ये आपण पुन्हा सर्वांचं स्वागत करतो. मी आणि आता जे कोरोनाचे पेशंट निघत आहे, सुरुवातीला आम्ही सर्वे केला. सर्वे नंतर जे संशयित आहे ज्याला ताप वगैरे आहे त्यांना टेस्ट करायला सांगितलं. टेस्ट केल्यानंतर त्यांचे ते रिपोर्ट जे येते 1-2 दिवसांनी ते पॉझिटिव्ह आले तर त्यांना आम्ही इथं सरपंचांना सांगते आणि त्यांचं ऑक्सिमीटरनी हे ऑक्सिजन किती आहे, हे किती टेम्परेचर किती रिपोर्ट येते सर. चेक केल्यानंतर जे रिपोर्ट येते, आता सध्या तर नाही आहे पण अगोदर जे होते ते चेक केल्यानंतर आम्ही आमचे म्हणजे काम आहे का ऑक्सिमीटरने त्यांचा ऑक्सिजन. या व्यतिरिक्त गावामध्ये तुम्हाला सरपंच असते गावातले, त्याच्यानंतर ग्रामपंचायत, याच्याकडून तुम्हाला काय मदत पाहिजे किंवा मदत कशी कशी मिळते? सरपंच साहेबांनी खूप मदत केली ग्रामपंचायतने. आम्हाला कोविड सेंटर आम्हाला खुलं करून दिलं आणि त्याच्या अगोदर आमचे आसिकच्या गोळ्या वाटल्या त्यामुळेच आमच्या गावामध्ये पेशंट कमी बाकी गावापेक्षा. म्हणजे ज्या गोळ्याचं वाटप केलं सरपंच साहेबांनी त्याच्यामुळेच गावामध्ये म्हणजे जे कोरोना पॉझिटिव्ह जे पेशंट निघले कुठल्याच प्रकारचे पेशंट निघले नाही, कारण गोव्याचं असं लोकांना खूप चांगल्या असं तुम्हाला म्हणायचं. बरं, आताच्या तारखेमध्ये जर पेशंट जर एखादा आढळला तर त्याच्यासाठी गावातली काही तयारी आहे का? कोविड सेंटर चालू केलं आहे सर आणि पूर्ण म्हणजे ग्रामपंचायत, अंगणवाडी सेविका, आशा आणि सगळे लोकांना क्वारंटाईन मध्ये ठेवण्यासाठी काही शाळा वगैरे की व्यवस्था केली? शाळेची व्यवस्था केली. बरं, त्या ठिकाणी म्हणजे एखादा जर व्यक्ती पॉझिटिव्ह निघाला तर त्याच्या परिवाराला म्हणा त्याची व्यवस्था तुम्ही तिथे केली आहे, पण त्याचे काही लोक जर समजा 14-15 लोक किंवा 20-50 लोक जर क्वारंटाईन मध्ये ठेवायचं असतात त्यासाठी काय नियोजन आहे तुमचं? बरं, ह्या होत्यात अशा वर्कर ज्यांनी फार सुंदर अशी माहिती सांगितलेली आहे. तर जो तुमचा जो अहवाल आहे आजच्या तारखेमध्ये, तर तो अहवाल तुम्ही कशा कशा प्रकारे ग्रामपंचायत सादर करता? आम्ही सुरुवातीला माझ्याकडे येते रिपोर्ट घेते, नंतर आम्ही सरपंच साहेबांना सांगतो, मग सरपंच साहेब आम्ही सगळे त्यांच्या घरी जातो आणि तो अहवाल सादर करतो. पुन्हा एकदा मिशन जनरल चॅनलमध्ये आपलं पुन्हा सर्वांचं स्वागत करतो. मी आता माझ्या समक्ष उभे आहेत धनोरकरजी, मी इथले नोडल ऑफिसर म्हणून कडेगाव ग्रामपंचायत कार्य करत आहे. काय सांगणार धनोरनाथ धनोरकर साहेब आपण गावातली आजची परिस्थिती आणि मागे मरा मागच्या कोरोना त्याच्या संदर्भात आपण काय बोलतो? हां सर, धन्यवाद. शासनाच्या नियमाप्रमाणे 2020 पासून आमच्या इथे 3 शिक्षकांचे नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केलेली आहे. एक मी स्वतः दिलीप धानोरकर, दुसरे हेमंत तपासे आणि तिसऱ्या वार्डात आता आहे मेघा तुपकर. तर हे जे पडेगाव गावातील आशा वर्कर, आरोग्य अधिकारी, त्याचप्रमाणे डॉक्टर जर गावात 2020 मध्ये
जर असा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तर ते यादी तयार करून ते आमच्यापर्यंत कळवत असायचे आणि नंतर त्यांनी कळवल्यानंतर आम्ही प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन त्याबद्दल कोणतीही काळजी घ्यायची, सतत साबणाने हात धुणे, मास्क लावणे आणि सामाजिक अंतर म्हणजे दूर अंतरावर उभे राहून त्याचे प्रिकॉशन घेण्याकरता आम्ही त्यांना वारंवार सूचना करतो. आजच्या तारखेमध्ये जे तुम्ही जे कार्य करत आहेत तर त्याला कुठपर्यंत तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो आहे लोकांचे? आणि विशेष म्हणजे कौतुक करावं तेवढं चांगलंच आहे. मी प्रथम या पडेगावचे जे सरपंच आहे आणि ग्रामपंचायत यांचं मी प्रथम अभिनंदन करतो, कारण की या गावामध्ये आम्हाला असा अनुभव आला तर कोणत्याही प्रकारची अडचण आलेली नाही. आमच्या आधी येथील जे आपले कार्यतत्पर सरपंच सन्माननीय अनंतभाऊ हटवार हे दिवस रात्र प्रत्येक क्षणोक्षणी जे होम क्वारंटाईन केलेले असायचे त्यांना वारंवार सूचना करायच्या, म्हणजे आमचं काम ते हलकं करायचे आणि त्यांना पॉझिटिव्ह विचार सांगून त्यांच्या मनामध्ये एक त्या कोविडच्या बद्दलची जी भीती आहे ती कमी करायची, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. पडेगाव ग्रामपंचायतचे माननीय सरपंच साहेब, आपण समक्ष त्यांच्याशी या गावामध्ये जे गावामध्ये गुपित घडलेलं आहे की या गावामध्ये जे काही रहस्य घडलेलं आहे, आताच मी बोललो त्यानुसार की गावामध्ये कुठल्याच प्रकारचे कोरोना कोविडचे जे पेशंट्स आहेत हा फार चमत्कार आहे एका गावासाठी, आपण त्यांच्याकडून हा चमत्कार जाणून घेऊ साहेबांकडून का नेमकं त्यांनी कसं घडवलेलं आहे. सरपंच साहेबांकडून आपण जाणून घेऊया की साहेब नेमकं कोरोनाच्या काळामध्ये सरपंचांनी कशा कशा प्रकारे कार्य केलेलं आहे. नमस्कार साहेब. नमस्कार, मी अनंत आठवार, सरपंच पडेगाव. 2020 जी कोरोनाची पहिली लाट आली होती त्यावेळेस शासनाकडून जे लॉकडाऊन वगैरे बाबत घोषणा झाली त्याच्यानंतर सर्वात पहिल्यांदा आम्ही आठवडी बाजार बंद केला गावातला. त्याच्यानंतर पूर्ण गाव मोठ्या मशीनने सॅनिटायझेशन करून घेतलं. त्यानंतर मग लॉकडाऊनमध्ये सगळं म्हणजे बाहेर गावातून येणाऱ्या व्यक्तीला सॅनिटायझर करायचं जे हे होतं त्याच्यात खूप काही अडचणी होत्या. तेव्हा आम्ही स्वतः गावातली स्मशानभूमी जे अँगल वगैरे होते ते खोलखाल करून पुन्हा आणखी नवीन एक सॅनिटायझर मशीना बनवल्या, दोन गावाच्या सर्व रस्त्यावर सॅनिटायझर मशीना लावल्या आणि तिथे 24 तास सेवा उपलब्ध केली की बाहेरून येणारा म्हणून सॅनिटायझर करूनच गावात येईल या पद्धतीनं. त्यानंतर जे बाहेरगावचे मजूर होते इथे जवळजवळ 200 जवळपास UP आणि चंद्रपूर जिल्ह्यातले जे मजूर होते सर्वांना अन्नधान्याचा पुरवठा केला. ग्रामपंचायतीने स्वतःकडून 10 क्विंटल तांदूळ वाटले त्याच वेळेस. त्याच्यानंतर काही खासदारांकडून मागणी केली, काही आमदारांकडून मागणी केली अन्नधान्याची. तरीही ते जेव्हा कमी पडत होतं तेव्हा गावातले जे ग्रामसंघ राहत असते महिलांचे त्यांच्याकडून सुद्धा आम्ही धान्याचा वाटप केला. तर साहेब मला एक सांगा की आपण बोललेत आता की मशीनसुद्धा आम्ही स्वतः तयार केल्या, हे फार कौतुकास्पद बाब आहे की तुम्ही एक भंगारापासून मशीन तयार केली, तुमच्या डोक्यात कसं आलं? नाही, आम्ही युट्यूबवर जेव्हा ते पाहिल्या बघितल्या याच्यात मग गावात जवळजवळ 7-8 इंजिनियर बेरोजगार आहे आमच्या इथे, त्यांची एक मीटिंग घेतली त्याच्यानंतर हे आपण करू शकतो का आणि त्याच्यानंतर गावातले जे दुकान राहते छोटे वेल्डिंगचे वगैरे तर असं सगळ्यांचं सहकार्य करून सर्व ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये आम्ही करून घेतले. त्यानंतर गावातूनच जे बनलेले डॉक्टर लोक होते, डॉक्टर मिलिंद वाशेकर म्हणून जे वर्धेला एक चांगले प्रख्यात तज्ज्ञ आहे त्यांना बोलावलं, त्यांच्याकडून या याच्यावर काही माहिती घेतली तर त्यांनी सांगितलं की RCG 30 जर वाटप आपण पूर्ण गावामध्ये केला तर एक इम्युनिटी प्रतिकार शक्ती गावाची वाढू शकते. तर त्याच पद्धतीने आम्ही 30,000 टॅबलेट मागच्या वर्षी आणि या वर्षी प्रत्येक घरोघरी देऊन वाटप केला. मधातल्या कार्यक्रमासाठी आम्ही आपल्या जिल्ह्याचे लाडके खासदार श्री रामदासजी तळस यांना पण इथे आणून त्यांच्या हस्ते सुद्धा वाटप करून घेतलेलं आहे. बरं, आजच्या तारखेमध्ये आपल्या पडेगाव ग्रामपंचायतच्या वतीने का महाराष्ट्रातील नव्हतं भारतातील जनतेला या ग्रामपंचायत अंतर्गत काय संदेश देऊ इच्छितात की त्यांनी कसं वागावं, काय करावं, कुठली काय घेऊन? याच कोरोना पिरियडमध्ये आम्ही गावात 4 रक्तदानाचे कॅम्प भरवले, एकूण 200 रक्तदान सुद्धा आम्ही तिकडे केलेलं आहे आणि ग्रामपंचायत जी चालत असते मासिक मीटिंगचे याच्यात ठराव घेऊन वगैरे तर हे थोडे काही बाजूला ठेवले आम्ही आणि लोकसहकार्य जास्त घेतलं गावातलं जिथे जेणेकरून जिथे कुठे पैशाची गरज पडणार नाही तर बाहेरच्या लोकांच्या लोकवर्गणीतून बरेचसे कार्यक्रम इथे केलेले आहेत. बरं, आजच्या तारखेमध्ये हा जो कोरोना कोविडचा जो काळ आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायत प्रत्येक गावामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात पेशंट्स आहेत, प्रत्येक राज्यात खूप मोठ्या प्रमाणात सर्व काही हा उत्तम माजलेला आहे, अशा वेळेस आपल्या डोक्यामध्ये अजून काही कल्पना काम करते का की लोकांनी सुद्धा याप्रमाणे जर कार्य केलं तर नक्कीच हा कोरोना कमी होईल, याच्या संदर्भात आपण काय सांगतो?
आज जो लसीचा पुरवठा होत नाही किंवा गावोगावी लस भेटत नाही, आमच्या इथे अजून लसीचा लसीकरणाचा कॅम्प झालेला नाही आहे. सरकारने जर सगळ्या म्हणजे लसी जर उपलब्ध करून दिल्या तर सरकारी यंत्रणा जरी कमी पडत असेल आज डॉक्टर वगैरे, तर ते आम्ही स्वतःच्या याच्यावर स्वतः ते ॲडजस्ट करू आणि ते लसीकरणाचं 100% टार्गेट पूर्ण करून देऊ. मिशन जनजागृती चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. आता सरपंच साहेबांनी सांगितलं की कुठल्याच प्रकारचे कर्मचारी म्हणा किंवा एखादा ऑफिसर्स म्हणा किंवा डॉक्टर म्हणा किंवा आरोग्य सेविका म्हणा, या जर सरकारकडे जर कमी पडत असेल तर त्याचा पुरवठा मी स्वतः सरपंच आहे ना, त्यांनी ती संधी घेतो आणि गावाला परिपूर्ण गावाला माझ्या मार्फत पूर्ण लसीकरण झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. मी ते करायला तयार आहे. याच प्रकारचा जर प्रत्येक सरपंचांनी प्रत्येक कर्मचारी जर निर्णय घेतला निश्चय केला हा कोरोना संपला वेळ लागणार नाही तर फार चांगली बाबासाहेब. तर आमच्या मिशन जनजागृती चॅनलला आपण काय संदेश देऊ इच्छितात लोकांना? आपण जी एक सेवा करून राहिलो असं विशेष असं काहीच नाही आहे, याच्यात सर्व लोकांचा सहभागही राहते आणि लोकसुद्धा याच्यात इंटरेस्टेड आहे एकूण मदत करण्यासाठी. मी आतापर्यंत जे करून पाहिलं त्याच्यात गावातले जे डॉक्टर आहे किंवा गावातले जे बेरोजगार इंजिनियर आहे ते स्वतःवरून सहकार्य करते, फक्त आपण पुढाकार घेण्याची एक गरज आहे. धन्यवाद साहेब तुमचे, फार चांगली मोलाची माहिती दिली तुम्ही आमच्या चॅनलला. त्याच्यामुळे सर्व जनतेने एक पडेगावचे आमचे जे सरपंच आहेत हटवार साहेब यांनी जो विडा उचललेला आहे की जो कोरोना कोविडच्या काळामध्ये जे कार्य सध्या चालू आहे असंच कार्य त्यांचं चालू राहावं आणि त्यांच्या गावामध्ये कुठल्याच प्रकारचे जे पेशंट आज नाही आणि उद्या राहिले नाही पाहिजे. मी मिशन जनजागृतीच्या पुन्हा धन्यवाद घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.